देवी का सोर्सोत्तर हो जाने होते हैं तो नित्य निमाने जैसा होते हैं पार पूर्वी पासों का ऐतिहासिक पूजा भाक्तिने शास्त्री त्यानंतर प्रेमशे काका अनि त्यानंतर आता दोन तीन वर्ष पासों ये करते हैं तब से सोर्सोत्तर पूजा के लिए जाते हैं त्यानंतर रोज का संध्या का जब वेला आरती होती है नवरात्रि मध्य नवरात्रि का उत्सव दाह दिवस होते त्या नवरात्रि का दिवसी प्रत्येक दिवसी देवी का सप्तती का पारायण केला जातो त्यानंतर अष्टमीला महाअष्टमीला देवीचे होम हवन सेवा केले जाते त्याप्रमाणे देवीची पूजा करून देवीचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो. या ठिकाणी दैनंदिन पूजा आपण जाणून घेतली. यानंतर आपल्यासोबत केदार खुळे आहेत ज्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या मूर्तीला पंचमुख आहेत आणि त्याचं महत्व काय. केदारजी, गायत्री देवीला पंचमुख आहेत, कशा पद्धतीची रचना आहे आणि या पंचमुखांचं वैशिष्ट्य काय? ही पंचमुखी आणि पूर्वाभिमुख गायत्रीची मूर्ती आहे. या पाच मुखांमध्ये मधलं देवीचं जे मधलं मुख आहे ते आदिमायाचं आहे, पूजेला गणपती आहे आणि बाकी ब्रह्मा विष्णू महेश असे तीन मुख हे असे ते प्रतीक आहेत. आता पंचमुखी मूर्ती आणि दक्ष पूजा देवीच्या दहा हातांपैकी प्रत्येक हातामध्ये गदा, शंख, चक्र, गदा, पद्म, नारळाची वाटी आणि असं हे एक एक हात हातामध्ये आहे आणि दोन हात आहे ते भाविक भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी. या ठिकाणी आपण जाणून घेतलं की कदाचितच क्वचितच आपल्याला देशाभरात दुसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीची मूर्ती पाहायला मिळेल की जी पंचमुखी आहे आणि दशभुजा आहे. त्या मूर्तीचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्या समोर आलं म्हणजे या मूर्तीमधून दोन हात जे आहेत ते आशीर्वादाचे आहेत. या ठिकाणी नतमस्तक होणारे किंवा सेवेसाठी येणाऱ्या भाविकांना हा दोन हातांनी आशीर्वाद या देवीकडनं मिळतं असं सुद्धा या ठिकाणी बोललं जातं. रायगड जिल्ह्यातील अमृतेश्वरी गायत्री मंदिरामध्ये आपण आहोत. या ठिकाणी या मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात भीक असते दर्शनासाठी. काही नियमित दर्शन घेणारे भाविक सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या ठिकाणी कशा पद्धतीने कार्यक्रम चालतात आणि या मंदिराचं वैशिष्ट्य काय. पटवर्धन मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडम, कशा पद्धतीने या ठिकाणी आपण दर्शन घेतल्यानंतर जाणून घेऊ. गोरेगावामध्ये 15 वर्षापासून एक गीता मंडळ नावाचं महिलांचं मंडळ कार्यरत झालेलं आहे आणि त्यामुळं देवीचा जो उत्सव चालू असतो नवरात्राचा, त्या नवरात्राच्या पहिल्या दिवशी आम्ही या गायत्री मंदिरामध्ये आमची श्री सुक्ताची पहिली आवर्तनं करून देवीची सेवा त्यानंतर नववीपर्यंत ज्याच्या या ठिकाणी साठे मॅडम सुद्धा आपल्या सोबत आहेत. कशा पद्धतीने या मंदिरामध्ये कार्यक्रम चालतात आणि या मंदिरासमोर एक गणपतीचं छोटं मंदिर सुद्धा आहे, काय आहे? मी गेली 25 वर्षे या देवळामध्ये येते. या देवळामध्ये आतापर्यंत कलावती देवीचं बालोपासना वगैरे होत होती. त्याच्यानंतर बरेच वर्ष मी इथे शाखाही घेत होते. राष्ट्रकविता समितीची लहान मुलींची शाखा इथे भरवली जायची. त्याच्यानंतर आरएसएसचं शिबिरही इथे कधी कधी व्हायचं आणि ह्यांचं प्रतिपदेपासून 9वीपर्यंत उत्सव होते इथे, म्हणजे दशमीपर्यंत म्हटलं तरी चालेल की इथे ह्या गायत्रीच्या देवळामध्ये होतो. त्या देवळामध्ये या मंडपामध्ये आणि आज महिलांनी कार्य आहेत आणि इथे स्तोत्र समुख भारती नाम द्वितीय च सरस्वती तृतीय शारदा देवी चतुर्थ पंचम जगत सप्तम कुमुखी प्रोक्ताम अष्टमचारिणी दशमं वरदायिनी एकादश तर अशा पद्धतीची